नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय विद्यालय समिती याच्यामध्ये निघालेल्या ज्या 13,404 पदाच्या जागा आहेत त्याच्याविषयी माहिती पाहणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, कारण या ठिकाणी पदांची संख्या ही 13,404 इतकी म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे याला मेगा भरती म्हणायला सुद्धा हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कोणते पदे आहेत आणि त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन एज लिमिट काय आहे याची माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहिलं पद जे आहे ते प्राथमिक शिक्षक आहे. बघा, बऱ्याच दिवसांपासून ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहेत असे शिक्षक बेरोजगार आहेत, तर अशा शिक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. तर याच्यामध्ये प्राथमिक टीचर म्हणजे प्रायमरी टीचर याच्यासाठी 6,414 एकूण वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ते सहाय्यक आयुक्त, याच्यासाठी 52 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर प्राचार्यासाठी 239 वॅकन्सी आहेत. उपप्राचार्यासाठी 203 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी 1409 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर जे सातवं पद आहे ते डीजीटी, याच्यासाठी 3175 इतक्या वॅकन्सी आहेत. आणि सातवं जे पद आहे ते ग्रंथपाल, ग्रंथपालासाठी एकूण 355 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतरचं जे पुढचं पद आहे 8व्या क्रमांकाचं, ते म्हणजे प्राथमिक शिक्षक संगीत. याच्यामध्ये डीएड बीएड झालेलं पाहिजे आणि ग्रॅज्युएशन असलं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये बघा 303 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर नवं पद आहे त्याच्यामध्ये वित्त अधिकारी, याच्यामध्ये 6 पदे आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता 2 पदे आहेत. 11वं जे क्रमांकाचं पद आहे ते म्हणजे सहाय्यक विभाग अधिकारी, याच्यामध्ये 156 वॅकन्सी आहेत. 12वं पद आहे त्याच्यामध्ये हिंदू अनुवादक आहे, एकूण 11 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर 13वं जे पद आहे ते वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, याच्यामध्ये 322 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर 14वं जे पद आहे त्याच्यामध्ये 702 वॅकन्सी आहेत आणि हे पद हे कनिष्ठ सचिवालयाचं आहे. आणि 15व्या क्रमांकाचं पद आहे ते लघुलेखक ग्रेड सेकंड, याच्यामध्ये एकूण 54 इतक्या वॅकन्सी आहेत. तर ही जी आपण पदं पाहिली याच्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया काय आपण ते पाहूया. तर याच्यामध्ये पद क्रमांक 1 जे आहे त्याच्यासाठी 50% गुणांसह 12 उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबत डीएड आणि बीएड होणं गरजेचं आहे, डीएड किंवा बीएड असणं गरजेचं आहे. आणि CTET मध्ये 49% गुण प्राप्त होणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी वयोमर्यादा ही 30 वर्षापर्यंत आहे. दुसऱ्या क्रमांकाचं जे पद आपण पाहिलं त्याच्यासाठी 45 गुणांसह पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट होणं गरजेचं आहे. आणि सोबतच बीएड असणं गरजेचं आहे आणि 3 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे. आणि एज लिमिट हे 50 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे. 3 नंबरचं जे पद पाहिलं त्याच्यासाठी 45 गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये डीएड होणं गरजेचं आहे किंवा 2-5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. आणि सोबतच 35 ते 50 दरम्यान वय असणं गरजेचं आहे. पद क्रमांक 4 साठी 45 गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे, 2, 6 किंवा 10 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. सोबत बीएड असणंसुद्धा गरजेचं आहे आणि वय हे 35 ते 45 दरम्यान असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जे 5वं पद पाहिलं त्याच्यासाठी 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि बीएड होणं गरजेचं आहे आणि वय जे आहे ते 40 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे. 6व्या क्रमांकाचं जे पद आहे त्याच्यासाठी 50 गुणांसह संबंधित विषयामध्ये पदवी होणं गरजेचं आहे म्हणजे ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे आणि बीएड सोबत असणं गरजेचं आहे. आणि 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाचं जे पद पाहिलं त्याच्यासाठी आपण लायब्ररी सायन्समध्ये पदवी असणं गरजेचं आहे किंवा पदवीसह लायब्ररी सायन्समधला डिप्लोमा होणं गरजेचं आहे आणि एज लिमिट हे 35 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे. 8व्या क्रमांकाचं जे पद आहे त्याच्यासाठी 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि संगीत विषयामध्ये ग्रॅज्युएशनमध्ये पदवी होणं गरजेचं आहे. याच्यासाठी एज लिमिट हे 30 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाचं जे पद आहे त्याच्यासाठी 50% गुणांसह बीकॉम होणं गरजेचं आहे प्लस 4 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे. किंवा जर आपलं 50% गुणांसह एमकॉम झालेलं असेल तर त्याच्यामध्ये 3 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे. आणि CA, ICWA, MBAमधील फायनान्समधील जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा याच्यासाठी अप्लाय करू शकतात आणि याच्यासाठी एज लिमिट हे 35 वर्षापर्यंत या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे पुढचं पद आपण पाहिलं 10व्या क्रमांकाचं, तर या 10व्या क्रमांकाच्या पदासाठी बघा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे आणि 2 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे. किंवा डिप्लोमा ज्यांचा असेल त्यांना 5 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे आणि एज लिमिट हे 35 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर 11वं पद आहे ते ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि UDCचा 3 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे आणि 35 वर्षापर्यंत एज लिमिट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 12वं जे पद आहे त्याच्यामध्ये इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी, बघा म्हणजे इंग्रजी पण असणं गरजेचं आहे सोबतच हिंदी पण असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये काय पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे. आणि सोबत या ठिकाणी त्यांनी दिलेला जो अनुभव आहे तो 2 वर्ष
असणं गरजेचं आहे आणि एज लिमिट हे 35 वर्ष असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 13व्या क्रमांकाचं जे पद आहे त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि UDCचा 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि 30 वर्षापर्यंत ज्यांचं वय आहे ते ॲप्लिकेशन हा फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर 14व्या क्रमांकाचं जे पद आहे त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि कौशल्य चाचणी नियम डिक्टेशन 10 मिनिटे 80 शब्द प्रति 10 मिनिटाला 80 शब्द टंकलेखा करणं गरजेचं आहे आणि हे जे आहे ते संगणकावर टाईप करणं गरजेचं आहे आणि एज लिमिट हे 24 वर्षापर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर 12वं जे पद आहे त्याच्यासाठी 12वी उत्तीर्ण आणि हिंदी आणि इंग्लिश टायपिंग असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो फॉर्म आहे तो भरण्यासाठी वयाचं जी अट आहे ती 26 डिसेंबर 2022 रोजी या ठिकाणी दिलेली आहे. तर ती किती आहे, तर या ठिकाणी SC आणि ST साठी 5 वर्ष सवलत दिलेली आहे आणि OBC कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्याच्यासाठी 3 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे. तर ही जी सर्व आपण पदे पाहिले आतापर्यंत जी त्याच्यासाठी जी शुल्क आहे परीक्षेचं ते आहे ते पहिल्या क्रमांकाच्या पदासाठी 1500 रुपये आहे. 2 ते 4 क्रमांकाची जी पदे आहे त्याच्यासाठी 2300 रुपये आहे. त्याच्यानंतर 5 ते 12साठी 1500 रुपये आहे आणि 13 ते 15साठी 1200 रुपये इतक्या प्रमाणामध्ये परीक्षा शुल्क आहे. तर परीक्षा शुल्क या ठिकाणी खूपच जास्त प्रमाणात आकारलेलं आहे, परंतु या ठिकाणी जे वेतनमान आहे ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी शिक्षक असतील, ज्यांचं DEd बीएड झालेलं असेल किंवा TET वगैरे ज्यांचं झालेलं असेल, सेट नेट झालेलं असेल, असे विद्यार्थी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. त्यांच्यासाठी एक पूर्ण संधी म्हणायला काही हरकत नाही आणि वेतनमान असणार आहे ते सरकारच्या नियमानुसार असणार आहे. तर बघा, या ठिकाणी जी नोकरी आहे, जॉब आहे, तो संपूर्ण ऑल इंडियामध्ये करावा लागणार आहे. तर याच्यामध्ये जी वेबसाईट आहे ती www केंद्रीय विद्यालय संघटन. बघा, या ठिकाणी मी वेबसाईट पुन्हा एकदा सांगतो, वेबसाईट काय आहे, www केंद्रीय विद्यालय संघटन .nic.in या संकेतस्थळावर आपण भेट द्यायची आहे आणि हा आपण अर्ज करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सोबत आपला हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना रोजगाराच्या नवनवीनच्या ज्या निघणाऱ्या अपडेट आहेत रोजच्या त्या माहीत होतील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. सोबत दिलेली जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्पर्धा परीक्षेविषयी काय मनामध्ये शंका असतील तर त्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.